स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये। आणि आज तुम्हाला दिसत असेल मी साडी वेअर केलेली, तर साडी याच्यासाठी घातली आहे। आज आहे एका ठिकाणी आमंत्रण, जसं गणपतीचं जेवण आहे एका ठिकाणी आमच्या मित्राकडे, तर तिथं चाललो आहे। आणि ईद होती तर ईदीचं पण उद्या आहे, पण ईदीला मी नॉनव्हेज खात नाही त्यामुळं सगळ्यांना माहीत आहे। तर हेच जाणार मुलं आणि हेच जाणार, उद्या पण आमंत्रण आहे, रोज आमंत्रणच चालू आहे। आणि एकाच दिवशी दोन दोन तीन तीन राहते, पण सगळीकडे जाणं होत नाही, जे जवळ असलं तिथं जातो, जास्त दूर असलं तर टाळतो जाणं। आणि आज तर एवढी गर्दी आहे रस्त्याने, तर आज आम्हाला निघालो जरी आम्ही 8 वाजता, तरी आम्हाला 8:30-9 वाजते, आणि आमंत्रण थोडंसं दूर आहे। तर आता पटकन मी तयारी करते, आणि हे म्हणाले ड्रेस नको घालू, साडी घाल, कारण का 2-3 वेळा मी ड्रेस घालून गेली तर तिथं सगळे साडीच घालून राहते, पूजेचं राहते तर थोडंसं त्यांचं, ते म्हणजे चांगले नाही वाटत साडीच घालायची। म्हणजे म्हटलं चला साडी घालणं म्हणजे कंटाळा येतो मला, कारण का साडीला आवरा खूप लागतो, आणि चालताना थोडासा प्रॉब्लेम होतो माझा, पळायची भीती लागते मला। तर चला आता पटकन मी तयारी करते, तयारी की आपली साधीच असते तयारी, तर पटापटा तयारी करते आणि जाते आमंत्रणाला। झाली रेडी, झाली आपली तयारी। आणि ही साडी खूप म्हणजे खूप आवडते, कारण का माझ्या सासरबुवान दिवाळीला मला पैसे दिले होते, त्याच्यात मी ह्या दोन बाबांनी पैसे दिले होते पैठणीसाठी, तर मी पैठणी न घेता त्याच्यामध्ये दोन साड्या घेतल्या होत्या, तर त्यातली ही एक साडी आहे माझ्या सासरेबुवांची आठवण म्हणून। आणि बाबांना ह्या साड्या इतक्या आवडल्या होत्या माझ्या सासऱ्यांना, तर मी कधी गावाला जायची तर त्यांच्यासमोर ह्या साड्या घालून जायची, त्यांना खूप आवडत होतं। आणि साड्या इतक्या आवडल्या होत्या, बाबाला खूप मस्त कलर आहे म्हणे, तर म्हटलं चला आज इच्छा झाली, बाबांनी घेतलेली साडी घातली मी आज। आणि इकडे बघा कबीर काय करू राहिला आपला, जण चाललो, पोरं येत नाही म्हणतात याला, सहसा बाहेरचे प्रोग्राम असले का हा कंटाळा करते, कुठं येत नाही। तर आज मग स्वयंपाक करत होती तर नको करू म्हणे, आज मॅगी खायची इच्छा आहे तर मग मॅगी करत आहे। तर बघा आज कबीर मॅगी, चीज मॅगी आहे ना, याच्यात खूप बटर टाकते तो, चीज टाकते, आणि वेगळीच लागते कशी तरी मॅगी, तर फक्त त्यालाच आवडते ती मॅगी। आणि सानानं हा घरी सानन पण येत नाही म्हणते, तुम्ही दोघंजण जा म्हणते। लेडीजचा प्रोग्राम आहे, लेडीज जेंट्स राहतात म्हणते, आम्ही तिथे येऊन काय करायचो, बोर होतं म्हणते आम्हाला, त्यामुळून असे प्रोग्राम असले का टाळतात यायचं, मित्राकडे असला तर जातो तो, म्हणून आम्ही दोघंच जण चाललो। आणि स्वतः आज मी म्हणे मम्मी भाजीपोळी कंटाळा येत आहे म्हणे, सकाळी मस्त मसाले भात कढी केली होती, आणि आता नको म्हणे, आता मी माझ्या आवडीचा जेवण करतो, तर जेवण तर नाही पण लाईट लाईट म्हणून त्यांनी मॅगी केली। तर आता मी यांची वाट बघत आहे, सव वाट झाले आहे, आणि आम्हाला जायला अजून 15-20 मिनटं लागतात, तर चला आता निघतो। तर आता निघालो, आणि बघा रस्त्यानं सगळीकडे आवाज खूप होता, ताशेचा ढोल ताशे सगळे चालू होते, त्यामुळे आवाज खूप होत होता म्हणून म्यूट केला। आणि 2-व्हीलरनी बरं राहतं, कारण का 4-व्हीलर जर जातो म्हटलं तर 1 घंटा लागते, 2-व्हीलरनी 20 मिनटात। तर आता आलो आम्ही इथे, आणि यांनी बघा सजावट किती छान केली आहे, आणि खूपच मस्त सजावट केली, चंद्रयानचं पूर्ण त्यांनी असं सेटअप केलं, आणि सगळं घरी केलं आहे त्यांनी, पूर्ण कुटुंबांचा सहभाग असतो जेव्हा डेकोरेशन करते तेव्हा, तर सगळे मिळून केलं। आणि यांच्या मित्राची आईनं खूपच छान आहे स्वभावाने, खूपच गोड होते त्या स्वभावाने, तर हे बघा तो यांच्या मित्राचा मुलगा होता, खूपच गोड होता। आणि मी इथे जास्त काही व्हिडिओ काढला नाही, कारण का आपण एखाद्या कार्यक्रमाला जातो तेव्हा तिथं कम्फर्टेबल वाटत नाही म्हणून मी नाही काढला, तर रस्त्याने बघा किती छान। तर काल रात्री वेळ झाला यायला म्हणून मी व्हिडिओ की रात्री काढला नाही, आल्यावर खूप वेळ झाला तर थकली पण होती, त्यामुळं रात्री व्हिडिओ मी काढला नाही। तर आता एंड करते व्हिडिओचा, इतकं छान जेवण होतं, माझे आवडता पदार्थ म्हणजे नागपूरला एक खासियत आहे, इथे जेव्हाही जेवण राहते झुणका भाकर, मी जेवढेही कार्यक्रमाला जेवायला गेली, जसं गणपतीचं गौरीचं जेवण होतं, तर तिथे झुणका भाकर हा हमखास पदार्थ असतो, मला कोणचा पदार्थ आवडं ना आवडं पण झुणका भाकरही खूप आवडते, खूप आवडीचा पदार्थ असते, खूप ठेचा झुणका भाकर गुलाबजामुन रसमलाई याच्या हे तर असतातच, नेहमीचेच पदार्थ असतात, पण झुणका भाकर हा माझा सगळ्यात आवडता आयटम असतो जेवणामध्ये। तर बस जेवण खूप छान होतं, त्यांच्याकडे एक गोष्ट सांगते मी, मी तिथे व्हिडिओ नाही काढला कारण का मी तुम्हाला माहिती जेव्हाही कार्यक्रमाला जाते अनोळखी असलं किंवा इतर लोक ओळखीचे नसले ते मी तिथले व्हिडिओ काढत नाही, कारण का कसं राहते कोणाला कॅमेरासमोर आवडतं नाही आवडत म्हणून मी नाही काढत, जिथं मला कम्फर्टेबल वाटते, जिथे माझे 10-15 लोक ओळखीचे असते तिथेच मी व्हिडिओ काढते।
तर त्या ताईजनं घरात चालता फिरतानीच पाय घसरला होता आणि मग मांडीपासून फ्रॅक्चर झाला होता. तर त्या 5 महिने कंटिन्यू बेडवर होत्या आणि आता त्यांनी घरी कार्यक्रम ठेवला तर थोड्या चालत होत्या. म्हणजे त्यांच्याकडे पाहून असं वाटतच नव्हतं की ह्या 5 महिने बेडवर होत्या. आपल्या स्त्रियांचं ना नेहमीच असते, आपण कामाकडे गडबड गडबड काम करतो, चालता फिरता घरात त्या 5 महिने बेडवर फक्त पडल्या म्हणून बेडवर होत्या आणि त्यांच्याकडे पाहून वाटत नव्हतं की त्या एवढ्या महिने बेडवर होत्या म्हणून. तरी प्रत्येकाला भेटणं ही माणुसकीनं खूप कमी लोकांमध्ये असते. नाहीतर काय असते ना, आजकाल बोलावतात पण त्यांना बोलायलासुद्धा वेळ नसते कोणासोबत. म्हणजे बोलावून अपमान केल्यासारखं होतं. तुम्हाला जर कोणी बोलावत असेल, तुम्ही कोणाकडे जबरदस्तीने जात नाही, तुम्हाला बोलावते म्हणून जाता आणि तिथे गेल्यानंतर तुमच्याशी बोललं नाही व्यवस्थित काही नाही, तर तुम्ही त्यांच्याकडे 10 वेळा जर तुम्हाला कोणी या म्हटलं तर जाणार नाही. माझं तरी तसंच आहे, मी एकदा टेस्ट करत असते, डबल कधी डबल तिथं रिटर्न जात नसते. पण मी जेव्हा यांच्या मित्रामध्ये सर्कलमध्ये जाते ना, इतके छान लोक असतात, इतके मस्त एकमेकाशी बोलणं, आणि प्रत्येक 100 लोक जरी दारातून गेले तर प्रत्येक लोकांना हात जोडून हे, आणि त्यांनी माझ्यासुद्धा पाया लागल्या, आम्ही त्यांच्या पाया लागलो, त्यांनी आम्हाला लागू दिल्या नाही नाही म्हणाल्या. म्हणजे प्रत्येक एवढ्या मोठ्या 55-60 वर्षात त्यांनी माझ्या यांच्या पाया लागल्या, जोही घरी येत होता त्यांच्या पाया लागत होत्या. आणि तुम्ही डेकोरेशन बघितलं होतं चंद्रयानचं, किती त्यांनी सुंदर केलं होतं, मस्त केलं होतं. डेकोरेशनमधून आपल्याला काही शिकायला पण मिळते, बघायला मिळते आणि एक आवडसुद्धा जोपासली जाते. घरातल्या लोकांमध्ये जे सुप्त गुण असते लपलेला, तो डेकोरेशनच्या स्वरूपात बाहेर येतो प्रत्येकामध्ये असलेला. तर असा हा माझा आजचा ब्लॉग. आणि साडी मला हे नेहमी म्हणतात, जेव्हा कार्यक्रम असतात कुठे तिथे साडी जरा व्यवस्थित वाटते, पण साडी घालायला 1 घंटा लागतो. जेव्हा वेळ नसेल तेव्हा मी ड्रेस घालते, आणि जास्त वेळ असला माझ्याकडे तेव्हा मी मग साडी घालते. माझं असं असते साडीचं, अर्थात गावाला गेलं म्हणजे तर साडीच घालावं लागते, म्हणत नाही कोणी, पण तिथे मी अजूनही माझ्या सासरी कधीही ड्रेस घातला नाही आहे. माझ्या लग्नाला 18 वर्ष होत आले पण मी अजूनही गावाला कधीच ड्रेस घालून गेले नाही आहे. त्यामुळे तिथे मी पहिलेच जायचं असते, माहीत असते, तर आदल्या दिवशीपासून तयारी साड्या काढून ठेवते, त्यामुळे वेळेवर धांदल नसते होतं माझे. तर असा होता आजचा ब्लॉग, आणि अशी अट होती, यायचं साडी घालून यायचं. मला खूप कंटाळा आला होता, पण चला म्हटलं, कधी म्हणत नाही आज म्हटलं, मला म्हटलं चला कधी कधी ऐकावं लागतं नाही का. तर असा होता माझा आजचा ब्लॉग. आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. आवडला असेल तर नक्की लाईक आणि शेअर नक्की करा. भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय.